नमस्कार, मी स्मिता, स्मिता स्कूप बुक मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। नो बेक करस मला एक केक बनवण्यासाठी आपण पहिल्यांदा व्हिप क्रीम बीट करून घेऊया। इथे मी 2 कप क्रीम घेणार आहे। इथे आपण हार्ड पीक येईपर्यंत क्रीम बीट करून घेणार आहोत। क्रीम कशी बीट करायची याचा व्हिडिओ मी यापूर्वीच पोस्ट केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते। क्रीम आपली व्यवस्थित बीट झालेली आहे। या स्टेजला आता आपण यामध्ये रसमलाई इसेन्स ऐड करणार आहे 1/4 टीस्पून आणि येलो जेल कलरचे काही ड्रॉप्स। कलर आणि इसेन्स मिक्स करून घेऊया। जेल कलरऐवजी तुम्ही इथे असा जिलेबीचा रंगचा सुद्धा वापर करू शकता। आपली क्रीम तयार झालेली आहे। आता आपण क्रीमला काही वेळ फ्रीजमध्ये ठेवून देऊया। आज आपण केक बनवण्यासाठी मिल्क क्रस किंवा टोस्टचा वापर करणार आहे। याला बेक करायची अजिबात आवश्यकता नाही आहे। जनरली हे असेच थोडेसे कडकच असतात आणि अशाच कडक टोस्टचाच आपण वापर करणार आहे। आणि याच टोस्टचा वापर करून आज आपण रसमलाई केक बनवतो आहे। रसमलाई केक बनवण्यासाठी इथे मी 1/2 किलो रसमलाई घेतलेली आहे आणि त्यामधून रसमलाईचे बॉल्स बाजूला काढून ठेवलेले आहेत। आता आपण काय करायचं आहे, एक एक टोस्ट घ्यायचा आहे आणि या रसमलाईच्या मिल्कमध्ये असा व्यवस्थित डीप करायचा आहे। अगदी 4 ते 5 सेकंद आपण हा टोस्ट व्यवस्थित डीप करून घेऊया, म्हणजे हे जे रसमलाईचं रस आहे हा टोस्ट व्यवस्थित छानपैकी शोषून घेईल। हे डीप केलेले टोस्ट आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता इथे मी घेतला आहे एक केक बेस, हा 1 किलोचा केक बेस आहे, त्यावर आपण सोक केलेले टोस्ट ठेवूया अशा पद्धतीने। अशा पद्धतीने व्यवस्थित जवळजवळ आपण यांना प्रेस करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये जे काही गॅप आहे ते आपण आता क्रीमने फिल करून घेऊया। इथे मी पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरून घेतलेली आहे। याला मी कोणत्याही प्रकारची नोझल वापरलेली नाही आहे। आणि आता आपण क्रीमचा पहिला लेअर देऊन घेऊया अशा पद्धतीने। आता आपण रस्कची दुसरी लेयर लावून घेऊया। आता आपण तिसरा आणि शेवटचा लेअर लावून घेऊया। काही टोस्टची साईज ही लहान मोठी असते, त्यामुळे आपण हे मधले गॅप आहेत ते तुकड्यांनी अशा पद्धतीने फिल करून घेऊया।
आता आपण आपल्या साइड्सनाही क्रीम लावून घेऊया। पाइपिंग बॅगने क्रीम खूप छान आणि खूप व्यवस्थित अशी लावता येते। पॅलेट नाईफच्या सहाय्याने केक आपण पूर्णपणे प्लेन करून घेऊया। पहिले आपण साइड्स प्लेन करूया अशा पद्धतीने। सध्या मे महिना चालू आहे आणि दुपारचा मी केक बनवते आहे, त्यामुळे क्रीम हवी तशी हार्ड होत नाही आहे, खूप सॉफ्ट राहते आहे। आता आपल्याला या केकवर रेषा मारून घ्यायच्या, त्यामुळे मी इथे पॅलेट नाईफने अंदाज घेते आहे। अशा पद्धतीने तुम्ही पॅलेट नाईफने थोडासा अंदाज घ्यायचा की आपल्याला कुठपर्यंत रेषा आखून घ्यायच्या। थोडंसं टच केलं इथे मी पाइपिंग बॅगला स्टार नोझल लावून घेतली आहे आणि त्यानेच आपण आता आपल्या लाईन आखून घेऊया। आता आपण उभ्या तीन लाईन आखून घेऊया। साइड्सने सुद्धा क्रीमची एक लाईन आखून घेऊया। आणि आता आपण या स्क्वेअरमध्ये एक एक रसमलाई ठेवून घेऊया। आता आपण एका स्क्वेअरमध्ये गुलाब पाकळी टाकून घेऊया। या घरीच बनवलेल्या गुलाबाच्या पाकळ्या आहेत, गावरान गुलाब पाकळी आहे ही। तुमच्या आवडीनुसार तुम्ही ती गुलाब पाकळी कमी जास्त करू शकता। आणि पुढच्या चौकोनमध्ये आपण पिस्त्याचे काही काप टाकूया। आता आपण साइडने सुद्धा डिझाईन काढून घेऊया। चला तर मैत्रिणींनो, तयार आहे आपला नो बेक रसमलाई केक। या गुलाब पाकळ्या आणि पिस्ता आणि मध्ये मध्ये असलेली रसमलाई यामुळे खूपच रिच असा लुक आलेला आहे। दिसायला जेवढा सुंदर दिसतोय, चवीला हा खूपच अप्रतिम लागतो। तर हा नो बेक केक घरी नक्की करून पहा आणि सबस्क्राईब करा स्मिताज कुकबुकला। शेजारच्या बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मिळेल। आणि या लॉकडाऊनमध्ये घरीच राहूया आणि अशा छान छान रेसिपीज बनवूया। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।